कंस्ट्रक्शन आणि जे आता आपण ही टाकी बनते ही टाकी तुम्ही आधी बघितली होती काम कधी केलं होतं बांधकाम वगैरे काम केलेले पण टाकीचे विषय आणि लोखंड ह्या तिघांचं मिश्रण करून आपण जे कन्स्ट्रक्शन करतो त्याला म्हणतो फेरोसिमेंट. सिंपल आहे फेरोसिमेंट मला वाटतं मोठं खरं आहे पण आपण तारा वापरतो लोखंडाच्या सिमेंटचा वापर केला रेतीचा वापर केला अलग अलग म्हणून फेरोसिमेंट. आणि हे तुम्ही बैलाजी बघतो आणि हे तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं, मस्त वाटलं आणि काम लवकर लवकर होतं बरोबर. आणि पहिल्यांदा बघितलं म्हणजे तुम्ही पहिल्यांदा बघून पण तुम्हाला हे कळलंय आणि हे तुम्ही तुमच्यावर कोण आहे आता आणखीन तुला कसं वाटलं? छान वाटलं. छान वाटलं पुढे जाऊन करशील आणि दुसऱ्याला शिकू शकतो करशील दुसऱ्याला पण शिकवू शकतील आणि तो पण तुमच्यावर काम करतो. आमचे नसते आणखीन अडीच तास लागले. अडीच तास आम्ही तुमचं काम झालं म्हणजे कमी खर्च आणि कळायला सोपं अंध मुलांसाठी पण आम्ही हे एक वर्कशॉप घेतला होता आणि अंध मुलांनी पण हे काम केलं. नाही तुम्ही गावातल्या कुणाकडून हे काम करून घेऊ शकता. मला बायका आहेत ना त्यांना पण तुम्ही शिकवू शकता. म्हणजे तुमच्यासाठी हा मोठा एक व्यवसाय आहे की तुम्ही पाणी साचवू शकता आणि या लोकांना टाक्या बांधून देऊन त्याच्यापासून तुम्ही पैसे कमवू शकता. म्हणजे आपलं कमी खर्चात आहे आणि ह्याच्या आणखीन एक फायदा म्हणजे सिंटेक्ससाठी प्लास्टिकची असते. आपण हे पर्यावरणपूरक गोष्टी वापरतो प्लास्टिकचा वापर करत नाही आणि ह्याच्यात पाणी पण थंड राहतं. आता आम्ही हे पहिल्यांदाच बघितलं आणि अडीच तासात आम्ही बांधलं आणि पुढे पण तसं आम्ही कळालं आम्हाला करणार आहोत. बाकी अडचण काय नाही आम्हाला ह्यातलं सगळं असं कळलं. आम्हाला आता परत आमच्यापर्यंत पोहोचायची वेळ नाही. आमचं म्हणणं आहे की आमचं टेक्निक असं आहे ना की एकदा सांगितलं की ते लोकांना पोचतं आणि आम्हाला परत त्या लोकांकडे जावं लागते. मी तो जो खर्च असतो ना आता मी सगळं आमच्याकडे आत्ता आले परत तुम्हाला मी येऊन सांगितलं माझा येणार जाणारा खर्च प्लस माझी काहीतरी फी असे असं पण होऊ शकतं. ते सगळं ह्याच्यातून आपण कट करतो. ऍक्च्युली मी तुम्हाला एकदा मी म्हणजे मी असं पर्सनली नाही म्हणत आहे शिकवली जनवर्ण दिली तुम्हाला शिकवलं आणि ते पुढे आता तुम्ही इतरांना शिकाल तंत्रज्ञान मटेरियल आपल्याला खूप कमी लागतं हा होऊ शकतं आणि ह्याची हे पण जाडी पण खूप कमी खूपच कमी काय तर साधारण हे प्लास्टर करून काय 1.5 इंच वगैरे येणार.